5 दिवसात 5 किलो वजन कमी करणारी खिचडी रेसिपी नंबर 2। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया। तर खिचडी बनवण्यासाठी इथं घेतलेली आहे मी मूग डाळ, सोबत घेतली आहे नाचणी आणि सोबत घेतलेले आहेत तांदूळ। आता तुम्ही म्हणता वेट लॉस करायचं आहे तर तांदूळ कसं काय वापरायचेत, तर ज्यावेळेस डाळीसोबत आपण तांदूळ खातो का त्यावेळेस तांदूळ काहीच नुकसान करत नाहीत। वेट लॉसला तुम्ही तांदूळ वापरू शकता आणि खूप जास्त तांदूळ घेतलेले नाहीत, फक्त 2 चमचे इथं तांदूळ घेतलेले आहेत। अर्धी वाटी रागी आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। तर रागी म्हणजेच नाचणी, नागली, नाचणी, रागी असं या नाचणीला म्हणलं जातं बऱ्याच जागा वेगवेगळ्या नावाने। आता ही मूग डाळ, तांदूळ आणि नाचणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मूग डाळीमध्ये आणि नाचणीमध्ये खूप सारं प्रोटीन फायबर असते आणि फायबर तर नाचणीमध्ये खूप जास्त असतं आणि वेट लॉसमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका फायबर आणि प्रोटीनच करतं। तर फक्त असं नाही की याच्यात प्रोटीन फायबरच आहे, तर नाचणीमध्ये खूप सारे पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस यासारखे अनेक सारे विटॅमिन आहेत, पण सगळ्यात जास्त असणारं म्हणजे प्रोटीन आणि फायबर खूप जास्त प्रमाणात आहे। तर आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं नागली डाळ आणि तांदूळ, त्याच्यामध्ये मी 1 तांब्या भरून पाणी घातलं आहे, 1/2 वाटी मी बीन्स बारीक चिरून घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत, म्हणजेच श्रावणी घेवडा आणि सोबतच 1/2 वाटी फ्रेश मटर टाकलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या। आजच्या टायमाला म्हणजे जो फ्रेश मटर असतो का हिरवावाला तो मार्केटला यायला सुरुवात झालेली आहे आणि नवीन ताजाच फ्रेश मटर इथं आणलेला आहे। तर मटर आणि बीन्स खूप हेल्दी असतात आणि याच्यामध्ये मटरमध्ये आणि बीन्समध्ये देखील खूप सारं फायबर असतं आणि हिरव्या पालेभाज्यामध्ये खूप फायबर असतं म्हणजे असतंच। तर सोबतच मी 2 हिरव्या मिरच्या, हळद, मीठ घालून घेतलं आहे, कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि ही खिचडी तुमच्या वेट लॉसमध्ये 100% काम करणार आहे। तर आता हिला छान आपल्याला मऊसूत शिजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर कुकरमध्ये तुम्ही 3 शिट्ट्या याच्या काढून घेऊ शकता। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या इथं मस्त आपल्या आता भाज्या, डाळ, तांदूळ आणि नाचणी शिजलेले आहे आणि मस्त अशी आपली दाटसर खिचडी तयार झालेली आहे। आता तुम्हाला खिचडी कशी पाहिजे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं ॲडजस्टमेंट करू शकता। तर आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते आणि परत 5 मिनिट ही खिचडी शिजून घेते। तर मी इथं परत 1/2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि मेडियम गॅस करून 5 मिनिट ही खिचडी मी गॅसवर ठेवून दिलेली होती। आता आपल्याला खिचडीची पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। तर आपण खिचडीसाठी मस्त असा तडका तयार करणार आहोत। आता काय होतं, बऱ्याचदा ना आपण वेट लॉस जर्नी सुरू करतो आणि त्यावेळेस आपल्याला माहीत असतं की डाएट करायची, पण डाएट म्हणजे असं नाही की तुम्ही उपाशीच राहा। डाएट वेट लॉसमध्ये तुम्ही पोटभर हेल्दी जेवण करून तुमचं वेट लूज करू शकता आणि ही खिचडी त्यातलीच एक खिचडी आहे। तर ही खिचडी खूप साऱ्या विटॅमिननी आणि प्रोटीन फायबरनी भरलेली आहे। तुम्ही पाहू शकता 5 मिनिटानंतर कशा पद्धतीने झालेली आहे, की असं नाही की आपल्याला फक्त फिकं आळणीच खायचं आहे, चवदार खायचं नाही। हा गैरसमज खूप जणाचा असतो की ज्यावेळेस आपल्याला नाही का वेट लॉस करायचं आहे त्यावेळेस काय जेवण आपल्याला चांगलं चटपटीत मसालेदार म्हणजे टेस्टी जेवण भेटणार नाही आणि त्याने आपलं पोट भरणार नाही, तर आपण डाएट करू शकत नाही। पण अशा पद्धतीच्या ज्या रेसिपी असतात ना त्या तुम्हाला डाएटमध्ये वापर करून तुम्ही वेट लॉस 100% करू शकता। तर आता ही खिचडी जी आहे ती खायला बी टेस्टी आहे आणि दिसायला बी मस्त दिसणार, बघताच तुमचं मन जाणार आणि तुमची डाएट 100% सक्सेस होणार। तर चला मग आता आपण करूयात तडका।
तर तडक्यासाठी एक चम्मचभर मी तेल गरम करून घेतलं आहे पॅनमध्ये. त्याच्यात जिरे टाकून घेतलेले आहेत, बारीक कट केलेला लसूण आणि बारीक कट केलेले अद्रक टाकले आहे. उगं थोडासा अद्रकीचा तुकडा टाकलेला आहे, अर्धा इंचला भी कम, आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीकसर कट करून घातलेले आहेत. आता लसूण आणि जिरे छान लालसर रंगावर आल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया 5-6 कढीपत्ते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या खिचडीमध्ये हिंग नक्की वापरा. आमच्या घरात जास्त हिंग खात नाहीत म्हणून मी थोडं हिंगाचा तडका दिलेला नाही आहे. तर डायरेक्ट मी इथं कांदा घालून घेतलेला आहे. मध्यम आकाराचा एक कांदा बारीकसर कट करून घालायचा आहे. कांदा हलका तेलामध्ये परतला की लगेच आपण इथं टोमॅटो घालून घेणार आहोत. मध्यम आकाराचा एक टोमॅटो बारीकसर कट करून घेतलेला आहे. आता इथं मी फक्त कांदा, टोमॅटो, बीन्स आणि मटरच खिचडीत वापरलेले आहेत. तुम्हाला हवं त्या पालेभाज्या किंवा फळभाज्या ह्या डाएटच्या खिचडीमध्ये तुम्ही वापरू शकता. टेस्टी लागतात आणि खिचडीची चव आणि जास्त वाढवतात. तुमच्या मनपसंत ज्या भाज्या आहेत त्या सर्व इथं तुम्ही या भाजीत वापरू शकता. तर आता आपला टोमॅटो, कांदा वगैरे छान परतून झालेला आहे. तर आता आपण इथं घालून घेऊया 1 चमचाभर लाल तिखट. आता हे तिखट जे वापरले आहे हे खूप जास्त तिखट नाही. तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट ॲडजस्टमेंट करू शकता. फक्त हलकं तिखट आहे आणि कलर खूप जास्त छान येतो ह्यानी. तर ते काश्मीरी लाल मिरची पावडर म्हणतो का, त्या पद्धतीचंच हे थोडंसं तिखट आहे. सोबतच चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. आता हा जो तडका तयार केलेला आहे तो आपल्याला आपल्या खिचडीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असा खिचडीसोबत तडका मिक्स करून घ्यायचा आहे. थोडंसं पॅनमध्ये पाणी घालून पॅन देखील हिसून टाकून द्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली कलरफुल आणि खायला देखील टेस्टी आणि मेन म्हणजे तुमचं वेट लॉस करणारी ही खिचडी आहे. नक्की तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये ही खिचडी ॲड करा आणि खायला देखील तितकीच टेस्टी, बनवायला अगदी सोपी आणि तुम्हाला काही असं वेगळं स्पेशल मन मारून जेवण करायची गरज नाही. या पद्धतीची खिचडी नक्की तुमच्या वेट लॉसमध्ये डाएटमध्ये सामील करा आणि झटपट वजन कमी करायला ही खिचडी तुमची मदत करेल. कमीत कमी 5 दिवसात तुमचं 5 किलो वजन कमी नाही झालं तरी तुमचं 2 ते 3 किलो वजन नक्की आणि नक्कीच कमी होईल. तुम्ही सोबतच ज्यावेळेस तुम्ही ही डाएटमध्ये खिचडी ॲड करता त्यावेळेस हलकी फुलकी एक्सरसाइज बी सोबत करा, म्हणजे आणखीन जास्त तुम्हाला याचे बेनिफिट भेटतील. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर करायचं विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.